आता हा हा विषय उत्तर प्रदेशात चालू आहे, मी महाराष्ट्रात बोलतोय. आता मला तुम्ही सांगा, आता उत्तर प्रदेशला काय चालू आहे मी इथं काय भाष्य करणार. तरी पण मला वाटतं की साहेब त्या दिवशी या विषयावरती निश्चितपणे बोलतील अशी माझी खात्री आहे. राऊत म्हणतात ब्रिजभूषण जे भाजपचे खासदार आहेत ते लढवई आहेत, त्यांना मी चांगला ओळखतो. राज ठाकरेंनी पूर्वीची भूमिका का सोडली हे माहित नाही. आता ते हिंदुत्ववादी, मला असं वाटतं की राऊत साहेबांनी सुद्धा आपापल्या भूमिका कशा आणि कशा बदलल्या ते जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्या विषयात जाणं उचित नाही. त्याच्यावरती साहेबच बोललेलं उचित, त्याच्यामुळे मी काय त्या विषयावरती बोलत नाही. दुसरा एक प्रश्न असा की ब्रिजभूषण सिंग एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये विरोध करतात, दुसरीकडे भाजपचाच एक प्रवक्ता होता मुंबई प्रदेशचा, तो पण मध्यंतरी त्याने सुद्धा विरोध त्याच पद्धतीचा दर्शवला होता. अर्थातच भाजपने त्याला त्या भूमिकेशी ते सहमत नाही आहे भाजप, माझा तरी सुद्धा विरोध तिकडे पण आणि मुंबईमध्ये. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की बरेचसे मुंबईतले उत्तर भारतीय बांधव आहेत जे साहेबांना भेटू इच्छितात. काल परवा माझ्या ऑफिसला सनातन जे सुरजित सिंग आले होते, त्यांनी तर एबीपी माझावाला कोण आला असेल त्याच्यासमोरच मुलाखत घेऊन त्या दिवशी सांगितलं की आम्ही उत्तर प्रदेशला साहेबांचं स्वागत करू आणि आम्ही 50,000 लाख लोक आमची आम्ही सनातनची सगळी घेऊन येऊ. ते राष्ट्रीय राष्ट्रीय काहीतरी अध्यक्ष होते. त्याच्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेश असो किंवा बिहार असो किंवा मध्य प्रदेश असो, तेवढं प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला फोन येतात की साहेबांनी उत्तर प्रदेशला यावं, आम्ही राम श्रीरामाचं दर्शन करायला आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका त्यांच्याकडून येते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ह्याच्यावरती काय करायचं नेमकं ते साहेब ठरवतील. परंतु एकंदरीत केवळ तुम्ही एक माणसाने विनोद केला याचा अर्थ अख्ख्या उत्तर प्रदेशचा विरोध आहे का, अख्ख्या उत्तर भारताचा विरोध आहे का? असं नसतं ना. मग मी तुम्हाला यादी देईन कोण कोण आम्हाला फोन करताय आणि कोण काय बोलताय ते. पण तो विषय नाही आहे. तो साहेब जर त्या विषयावर बोलणार असेल तर मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. त्याला जोडून सर फक्त असं की कारण का भाजप जे आहे, भाजप या सर्व जे काही नेते आहेत त्यांच्या भूमिकेशी ते डिनाय करतात किंवा सहमत होत नाही, ती एक छोटीशी दिलासादायक बाब आहे का मनसेसाठी अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने? आता आता भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे. आमची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे की आम्हाला रामाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. पण आज चालू गेले वर्षभर आमचं चालू आहे, पण काही ना काही अडचणी आल्यामुळे श्रीराम प्रभूंचं दर्शन घ्यायला जायला आम्हाला वेळ लागत गेला. नाही तर आम्ही केव्हाच निघालो होतो हे तुम्हालाही माहिती आहे. आता BJP ने त्यांच्यात काय करायचा त्यांचा विषय, मी त्याच्यावर भाष्य करणं काही उचित वाटत नाही. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसे पक्ष फक्त 2 तालुक्यात असणारा पक्ष अशी टीका केली आहे. दुसरं राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना विनंती करावी की त्यांनी सोबत जावं अयोध्येला अशी टीका केली. मला असं वाटतं त्या दीपाली ताई खूप मोठ्या आहेत, संजय राऊतच्या नंतर त्या पक्षाला त्या खूप मोठ्या आहेत. त्याच्यामुळे आमची खालची मंडळी जी आहेत ना ते निश्चितपणे त्याच्यावरती भाष्य करतील. मला काय भाष्य करणं एवढं मला वाटत नाही बोलावं म्हणून. हां नाही आता ते जर 2 तालुक्यात आहेत तर मान्य आहे आम्हाला 2 तालुक्यात आहेत. येणारं काय सांगेल 2 तालुक्यात आहेत की महाराष्ट्रातल्या 325 तालुक्यात आहेत ते.